रेसिपी पाहायला आलाच आहात तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. नमस्कार, यम रेसिपीज बाय रोहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण चिकनपासून एक स्वादिष्ट पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग चिकन खिमा कसा बनवतात त्याची रेसिपी पाहूयात. चिकन खिमा बनवण्यासाठी प्रथम आपण एका कढईमध्ये 3 चमचे तेल घालूया. तेल चांगले तापले की त्यामध्ये 1/2 चमचे जिरे घालूया. आता आपण त्यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूया. कांदा छान आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाला की आपण आता त्यामध्ये 1 मोठा चमचा आले लसूण पेस्ट घालणार आहोत. पेस्ट घालून झाले की आपण 1 मिनिट छान परतून घेऊया. आता त्यामध्ये इथे मी 2 मोठे टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालते. टॉमॅटो छान मऊसूत होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत जेणेकरून टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित एकजीव होतील. खिम्यामध्ये टॉमॅटो घातल्यामुळे खिम्याला छान ज्युसी टेक्स्चर येते आणि खिमा चवीलासुद्धा खूप छान लागतो. खिम्यामध्ये टॉमॅटोची प्युरी घातली तरी चालेल. छान आपला टॉमॅटो परतून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1/2 चमचा हळद घालूया. हळद घातल्यानंतर आपण छान परतून घेऊया. आता खिम्याला छान रंग येण्यासाठी आपण त्यात लाल काश्मीरी मिरची पावडर 1 छोटा चमचा घालणार आहोत. यामुळे खिम्याला फार सुंदर रंग येईल. आज आम्ही रविवारी लंचसाठी मस्त खिमा पावचा पेट केलेला त्यामुळे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते. आता मी त्यामध्ये आमचा घरगुती लाल तिखट मसाला 1 मोठा चमचा घालते. मसाले आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. जेवढे मसाले छान भाजले जातील तेवढी पदार्थाला टेस्ट खूप छान येते. आता मी त्यामध्ये 1 मोठा चमचा गोल्डी चिकन मसाला घालते. 1/2 चमचा गरम मसाला घालूया. मसाले छान आपण 2 मिनिटे भाजून घेऊया. जेवढे मसाले छान भाजले जातील तेवढी पदार्थाला टेस्ट खूप छान येते. आता मी त्यामध्ये 200 ग्रॅम इथे मी बोनलेस चिकनचा खिमा करून घेतला आहे तो घालते. खिमा मी मिक्सरमध्येच चिकन बारीक करून घेतलेला आहे. चिकन विक्रेतेसुद्धा आपल्याला चिकनचा असा खिमा बनवून देतात पण माझ्याकडे मी तसा आणलेला नव्हता त्यामुळे मी ह्याला मिक्सरमध्ये बारीक केला. आता आपण ह्याला 3 ते 4 मिनिटे मंद गॅसवरती परतून घेऊया. बोनलेस चिकन असल्यामुळे आपले चिकन 15 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजून खिमा तयार होतो. छान असा खिमा आपण बाहेरून न आणता घरच्या घरी अगदी झटपट कमीत कमी वेळामध्ये बनवू शकतो. ब्रेकफास्टसाठी किंवा लंचसाठी खिमा खूप छान उत्तम ऑप्शन आहे. आता आपण खिम्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालून झाल्यानंतर छान मिक्स करून घेऊया. खिमा जेवढा जास्त चांगला परतून घेऊ तेवढे खिम्याला छान टेस्ट येईल. खिमा छान आपला परतून झालेला आहे. आता आपण खिम्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटांमध्ये खिमा आपला मस्त शिजेल. 10 मिनिटे झालेली आहेत. आता इथे मी पावभाजी मॅशरच्या साह्याने खिमा छान मॅश करून घेणार आहे जेणेकरून सगळं पदार्थ खिम्यामध्ये व्यवस्थित एकजीव होतील आणि खिमा आपला टेस्टला खूप छान लागला. खिमा मॅश करणे ऑप्शनल आहे, नाही मॅश केला तरी चालेल. खिमा छान मॅश करून झाला की त्यामध्ये आता मी 1/2 ग्लास पाणी घालणार आहे. तुम्ही खिमा असासुद्धा खाऊ शकता पण पाणी घातल्यामुळे खिमा छान ज्युसी लागेल आणि पावासोबत खाताना खिमा थोडासा ज्युसी पाहिजे म्हणून मी त्यामध्ये पाणी घातले. पाणी घालून झाल्यानंतर छान आपण मिक्स करून घेऊया. पाणी घातल्यानंतर आपण खिमा मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटे ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला खिमा बनून तयार होईल. छान असा गरमागरम ज्युसी खिमा तयार झालेला आहे. तुम्हाला जर खिमा चमचमीत हवा असेल तर तुम्ही तेलाचे प्रमाण वाढवू शकता पण मी सांगितलेल्या प्रमाणातसुद्धा खिमा खूप छान टेस्टी होतो. आता छान हिरवीगार फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर खिम्यावरती घालूया. मस्त बटर लावलेल्या पावासोबत आपण खिमा सर्व करणार आहोत. तुम्हाला आमचा खिमा पावचा बेत कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हीसुद्धा रविवारी खिमा पावचा बेत नक्की करा. तुम्हाला आमची जर खिमा पावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा. आणि जे कोणी माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी होईल. तुमचा एक एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला खूप मोठं करू शकतो त्यामुळे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी बेल आयकॉन दिसत आहे
तिच्यावरती प्रेस करा, जेणेकरून मी ज्याही नवीन काही रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि हो, पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.